कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गजानन भाऊ नमस्कार. नमस्कार. हो, खूप खूप स्वागत आहे आपलं. थोडं आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या. केव्हा रजिस्ट्रेशन झालं आपल्या एफपीओचं? किती सभासद आहे? किती गावामध्ये आहे? सर आमचे सभासद आहे 329. ओके. आपलं रजिस्ट्रेशन केव्हा झालं? 2017 मध्ये. 2017. व्हेरी गुड. 3 वर्ष झाली आपल्याला. आणि कोणते पीक घेत आहात आपण आणि किती गावामध्ये आहे आपल्या एफपीओ? जीवन कापूस. किती गावात आहे? म्हणजे 10 गाव, 15 गाव, 25 गाव, हे जे तुमचे 329 सभासद किती गावामध्ये आहे? 17 गावामध्ये आहे. बरोबर. आणि पीक कोणते घेता आपण? कापूस, सोयाबीन मेजर. कापूस आणि सोयाबीन मेजर, म्हणजे खरीप क्रॉप मस्त आहे. ओलीत आहे की शेती आहे की पावसाची शेती फक्त करत आहात? पावसाची शेती जास्त आहे ना. इरिगेशन कमी आहे. बरोबर. ठीक आहे. तर गजानन भाऊ हे सांगा की 3 वर्ष झाली आपल्या एफपीओ ला, तर काय काय केलं तुम्ही 3 वर्षामध्ये? कोणते कार्यक्रम घेतले आणि कोणत्या पिकांमध्ये काय आपलं विपणनच काम काय झालं की काय? आमचं कसं झालं, एफपीओ जेव्हा स्थापन झाले तेव्हा आमच्याकडे कॉटनच होता. अच्छा. हॅलो. हा बोले ना गजानन भाऊ. हा तेव्हा कापूसच खूप पीक होतो. ओके. आणि आजही कापूस आहे. आम्हाला कापता होणारे प्रक्रिया त्यानुसार युनिट पाहिजे होतो. ओके. त्यानुसार युनिट काय आम्हाला भेटलं नाही. आम्हाला एमएसबी अंतर्गत क्लिनिंग रेडी आमच्यापर्यंत आले लोक, त्यांनी ते त्याची प्रतवारी केली. अच्छा. तुमच्या मार्केटमध्ये पाहिजे तो भाव भेटला नाही त्यांना. ओके. हा त्यांच्यामुळे काय झालं, काय लोक निराश झाले. बरोबर. म्हणजे आपल्याला म्हणजे रेडी केल्यानंतर 10-15% माल भेटले जात होत त्यांचा. त्या तुलनेत त्यांना रेट मिळाला ही अपेक्षा होती. त्यांच्यामुळे आमचं युनिट जायगावच थांबलं. बरोबर. आम्हाला कॉटनवर कुठतरी पाहिजे होत. अच्छा. ते मिळालं. कोणत्या वर्षामध्ये आपण प्रयत्न केला होता भाऊ? 2019 मध्ये केला होता. बरोबर. तर ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून थोडे शेतकरी निराश झाले आणि त्यानंतर 2020 मध्ये तर कोरोना होता. हो हो. बरोबर. त्यावेळी काय नवीन करता आले नाही हो ना. आणि तुम्ही हिंगणघाटचा जवळ आहात बरोबर ना? तुमच्या जवळची मंडी म्हणजे हिंगणघाट. हो. तुम्ही कॉटन गुरु विषय केव्हाही ऐकलं होतं काय असं अगोदर? बरोबर. तेच आम्हाला वाटलं, कारण की जर तुम्ही ऐकलं असतं आणि आमची युट्यूबची चॅनल बघितली असती दादा, तर 2019 मध्ये सतत आम्ही व्हिडिओ काढले होते आणि शेतकऱ्याच्या मार्गदर्शनासाठी बाजार तर अद्यावत द्यायला की कापूस विका, कापूस ठेवू नका, बाजार घसरणार आहे, बाजार खाली जाणार आहे, कापूस ठेवू नका. म्हणजे तुम्ही जितकं कापूस ठेवलं तितकं तुम्हाला नुकसान जास्त होणार आहे अशी परिस्थिती 2019-20 मध्ये होती. म्हणजे 2019 ऑक्टोबर ते 2020 मार्च यावेळी आम्ही
दर महिन्यामध्ये एक असे चार व्हिडिओ काढले. जे आमचे सभासद आहे शेतकरी किंवा एफपीओ त्यांना तर आम्ही प्रत्यक्ष सांगितले, पण जे सभासद नाही त्यांना पण जाहीर व्हिडिओ मध्ये सांगितले. कापूस विका. आमची एफपीओची मीटिंग दर 3 महिन्यामध्ये होत होती. ऑगस्ट मध्ये औरंगाबाद मध्ये होती, नोव्हेंबर मध्ये औरंगाबाद मध्ये होती, जानेवारी मध्ये ही मीटिंग मुंबईला होती. तेव्हा पण खूप एफपीओ आले होते आणि या सर्वांना पण तेच मार्गदर्शन आम्ही दिला. खूप लोकांनी माल विकला. हो आपली नोव्हेंबरची जी औरंगाबादची मीटिंग झाली त्याच्या नंतर 1 महिन्यामध्ये 1,50,000 क्विंटल कापूस आपले जे एफपीओ आहे त्यांनी सीसीआयला विकला आणि त्यांना फायदा झाला. आणि 2020 मध्ये 2021 मध्ये आम्ही सतत सांगत आहोत, तुम्ही आमचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे वेबिनार बघा, सतत सांगत आहोत की कापसाचा बाजार वाढणार आहे. सर कापसाचा बाजार वाढला हो, निश्चित वाढला. आज आमच्या मार्केटमध्ये 6,450 पर्यंत भाव गेला. खूप छान, चांगला चांगला कापसाचा बरोबर. परंतु लोकांकडे कापूस नाही आहे चांगला पहिला सुरुवातीचा हो, आणि हा यील्ड खूप कमी आला यावर्षी बरोबर आहे. त्याला कारणीभूत थोडस वातावरण आहे, बोंडळी आहे, अन्य काही कारण आहे, हे शेतकरी कारणीभूत आहे बरोबर आहे. आता हा जर पकडला भाव 450 हा किती लोकांच्या पदरी जाणार आहे, मॅक्झिमम 2% ते 5%. खरा भाव भेटला 5,600 5,700 किंवा त्यावेळी व्यापारी त्यावेळी जे कंडिशन होते आणि उत्पन्नात घट आहे हे मानायला लागेल. आता यावर्षी हो उत्पन्नात भयंकर घट आहे. कॉटन मध्ये आहे, सोयाबीन मध्ये आहे, तुरी मध्ये आहे, तुरी भरायला आल्या. कसं आहे सर हे करत असताना लोकांना कसं अपेक्षा अशी आहे का आपण जो माल लागवड करतो याची जी प्रक्रिया होत आहे याच्यावर जो व्यापारी आजपर्यंत म्हणजे नफा जो मिळवत आहे नफा किती यांना एक संभ्र आहे, म्हणजे संभ्रम आहे असा आहे की आपल्या कापसावर किंवा आपल्या मालावर खूप मोठा नफा घेते. हॅलो बोला ना जगा ऐकायला येते गजानन भाऊ. हो हो आपल्या कॉटन किंवा आपल्या कापसावर हे लोक खूप मोठा नफा घेते यासाठी यांनी म्हणजे आम्ही असं ठरवून राहिलो का आपण कुठतरी पुढच्या वर्षी आपण जिनिंग करून गाठी बनवून विकायचं. खूप छान, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि जो काही नफा येऊन तर आपसात वाटून घ्यायचा. बिलकुल बरोबर आहे. आमचा प्रयोग कितपत यशस्वी होते बरोबर आहे. याच्यासाठी काय तयारी तुम्ही करत आहात सध्या? सध्या आम्ही म्हणजे अर्ल्या जे मार्केट म्हणजे जे वाण आहे कपाशीचे त्याच्यात जे अर्ली वाण सक्सेस झालेले आहे आता लवकर येणारे अर्ली म्हणजे आणि तेच वाण आम्ही लोकांना सांगून राहिलो आहे का लवकर येणारे वाण लावा आणि लवकर येणारे वाण जर लावलं तर त्याचा एक फायदा आहे कापूस लवकर येणार आणि बोंडळी येणार नाही बरोबर. पहिला कापूस चांगला सगळ्यात मोठा होती आणि त्याची रुईचं प्रमाण जास्त राहते बरोबर, त्याच्यामुळे खूप फायदा होईल आणि आपण लवकर तर लगेचच दुसरं क्राप आपल्याला शेतीत घेता येईल बरोबर. म्हणजे 2 क्राप त्याच्यामुळे हा दुसरा फायदा आहे. खरी गोष्ट आहे. तर असं चालू आहे आमचं. खूप छान विचार आहे दादा तुमचे, मला खूप आवडलं तुम्ही असा विचार करत आहात. कारण की खूप कमी एफपीओ चे डायरेक्टर असा विचार करत आहे की आपण काय नवीन केलं पाहिजे. नवीन केलं पाहिजे हे तर सर्वांना मान्य आहे की काहीतरी नवीन केलं पाहिजे. आता जे चाललंय आपल्याला पटत नाही, आपल्याला पैसे मिळत नाही, शेतकरी पण निराश आहे, पण नवीन काय केलं पाहिजे? हो आमच्या भागाचा जर विचार करतो म्हणजे टोटली कॉटन आहे. हो सोयाबीन थोडंफारच होते आमच्याकडे, म्हणजे 80% कॉटन आहे, 20% सोयाबीन आहे बरोबर.
आणि आता कॉटन तर गेलंच, मॅक्झिमम मूंग म्हणजे मूंग आणि भुईमूंग, म्हणजे भुईमूंग म्हणजे शेंगदाणा आणि मूंग म्हणजे साधं मूंग, बरोबर आहे. पेरा अचानक भयंकर वाढला आमच्याकडे. अच्छा. म्हणजे बोंडअळी आहे त्याच्यापासून कॉटनचं उत्पन्न कमी होतं म्हणून पराठे काढून हा उत्पन्न घेऊन राहिलो आम्ही. पेरीपैकी आहे आमच्याकडे. अच्छा. माहित नाही आम्हाला काय येईल येणार त्याच, परंतु कापसा झाली त्याची लागवड भुईमूंग आणि मूंगची आता या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात. फेब्रुवारी महिन्यातच झाली. हो हो हो. बरोबर. कापूस काढून हे पेरलाय त्यांनी शेतकऱ्यांनी. कापूस काढून पेरलाय. बरोबर आहे. तर कापसामध्ये बॉल येत नव्हते की रोगच खूप होता म्हणून काढून टाकले. आता कसं झालं साहेब सांगाल तात्पर्य म्हणजे मार्केटमध्ये कापसाचा मागूनच्या कापसाचा रेट जर पाहतो म्हणलं तर 48 ते 49 रुपये होता. बरोबर. म्हणजे 5000 आणि त्याला विकताही जाऊन राहिली होती 25 ते 30 रुपये किलो. म्हणजे शेतकऱ्यापण शिल्लक राहत होता 50% शिल्लक राहत होता. पण त्याचे बऱ्याच पण असे होते का ज्यांचा म्हणजे एका मजुराला जर 5 किलोच्या आत कापूस वेचाय होता त्याला परवडत नव्हतं. 10 किलो तरी कापूस त्या मजुराच्या हातात लागायला पाहिजे होता. बरोबर. नाही तो इक्वल म्हणजे जात होता. ज्यांचा म्हणजे एका मजुराला 5 किलो वेचणी होत असताना त्याला ते परवडत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी भुई सपाट करून टाकलं ट्रॅक्टरचा म्हणजे ट्रॅक्टरनं त्याच्यावर पूर्ण. आणि 10 किलो ज्याचा एकरी येत होता त्यांनी ते त्याला अर्ध्या किंमत तरी पडत होता. बरोबर आहे. हाती येत होता त्यांचा. बरोबर आहे. त्याच्यामुळे असे बरेचसे लोक होते का 5-6 किलो एकरी म्हणजे एका मजुराला वेतनाला एक कापूस होता त्यांनी तो भूसपाट करून टाकला. त्यांनी त्याच्यावर त्यांना सरळ ते म्हणजे कपाशीचा म्हणजे कपाशी काढून टाकली. बरोबर. तर मग भुईमूंग किंवा मूंग साधा घेऊ त्यांना 10 किलो होती एका मजुराला 10 किलो 15 किलो त्याला 50% वाचून राहिले होते. हा विषय झाला. खरी गोष्ट. आणि एकदम प्रॅक्टिकल आहे ना. हाती येणार नाही तर फक्त कापणी करायची आणि त्याचे पैसे द्यायचे कापूस विकून पाहिजे. लेबरला त्याची मजुरी भेटायला पाहिजे ना. भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे कसं काही होत आणि ते काय कमी होत नाही. 20 रुपयापेक्षा कमी तर जाणार नाही. 25 रुपये. अच्छा. 25 मध्ये 20 मध्ये पण नाही. बरोबर. 20 रुपये वेचाय जिथून मजूर आणतो त्याचा गाडीचा खर्च जवळपास 5 ते 10 रुपये. 25 खाली जात नाही ते. नाही ना 25 खाली जात नाही. 25 बरोबर आहे. तर तुम्ही जे ज्याप्रमाणे म्हणाला ते शेतकरी कापसावर थोडी निराशा शेतकऱ्याची दिसत आहे कारण की खर्च तितकाच आहे की वाढलेला आहे पण उत्पन्न कमी झालेला आहे. म्हणून भाव चांगले असते तरीही शेतकऱ्याला खास अशी बचत होत नाही कापसामध्ये. ते तर 6450 चे भाव खूप चांगले भाव आहे. सीझनच्या सुरुवातमध्ये 4500 भाव होते याच कापसाचे. 1000 रुपये क्विंटलने वाढलेले भाव कमी नाही. हमी भावापेक्षा 10% भाव तरी कमी नाही. जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त आहे. हो. प्रश्न साहेब भावबाजीत MSP चांगली आहे अपेक्षा ती का म्हणजे पाहिजे तसं यील्ड नाही आलं. मी एकरी 10 क्विंटल ठरवला होता त्यांना एकरी 5 क्विंटल आला. बरोबर. अर्धा झालं. यील्ड नाही आलं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. भाव चांगला आहे. आणि आपण याच्यावरच काम करायचं. बघा आम्ही 2 साईडनं काम करतो. एक आहे उत्पन्न एक आहे विपन्न. दोघांचं बॅलन्स असलं पाहिजे. या वर्षी भाव चांगला आहे तो उत्पन्न नाही. 2 वर्ष अगोदर उत्पन्न चांगला होता भाव नव्हते. भाव नव्हता. हा हा. या वर्षी तसं नाही झालं. 2019 ची वार्ता वेगळी होती ना. कापूस होता सर्व ठिकाणी. उत्पन्न चांगला होता. पाऊस चांगला झाला होता बिदरमध्ये. पण विचार करतो म्हणलं होत ना मागून निघालेला फडतरचा कापूस जो आहे ना तर 25 ते 3000 दरम्यान विकावा लागला. हो विकावा लागला. खरी गोष्ट. लॉकडाऊन मध्ये कापूस राहिला ना शेतकऱ्यांकडे. लॉकडाऊन मध्ये पण कापूस राहिला ना शेतकऱ्यांकडे. बरं झालं गव्हर्नमेंटने घेतला. कोण मायबाप होता त्यावेळी. कोणी मायबाप नव्हता. खरी गोष्ट आहे. बस हेच बॅलन्स आपण मिळवायचं आहे. आणि हेच काम करत आहे कॉटन गुरु गजानन भाऊ. 118 वर्ष जुनी आमची संस्था आहे. 1,00,000 शेतकरी जोडलेले आहे. 5वी पेढी आता ऑफिसमध्ये येत आहे. आणि एकच
उद्देश आहे शेतीमध्ये नफा कसा मिळवा. बरोबर आहे सर. दुसरं काहीच उद्देश घेऊन आम्ही चालत नाही, काही भाषण नाही, काही चांगले हे करून दाखवणार ते करून दाखवणार नाही, काहीही केलं तर नफा आहे का शेतीमध्ये तर शेती करायची, नाही तर काय राहिलंय ते आपण पूरक तत्व आपण द्यायचे की त्या शेतकऱ्याला तितका फायदा झाला पाहिजे. किती स्वप्न दाखवला तरी 2 पैसे जरी आले नाही तर काय अर्थ, काय म्हणतंय? बरोबर आहे सर. चला शेतीमध्ये नफा मिळालाच पाहिजे हे तुमचा हक्क आहे ना, हक्क आहे. याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यावर आपण बोलू शकतो की एक आपण जर आज बोललो की आज भाव आहे उत्पन्न नाही. 2019 मध्ये उत्पन्न होता भाव नव्हते, तर कोणताही वर्ष असा राहणार आहे का की आपला हाती उत्पन्न पण असावं व आणि भाव पण असावं? तर हा पुढच्या वर्ष होऊ शकतो. तर आपण आज प्रयत्न केले, बाजार काही असो तुम्ही 4600 मध्ये विकला ना तरी पण नफा झाला पाहिजे आणि 7800 मध्ये विकला तरी पण नफा झाला पाहिजे. त्याला घरी किती पैसे शेती आपण करू शकतो महत्वाचं आहे. अशी शेती आपण करू शकतो का? करू शकतो हो, अशी शेती करायची आहे, करायची आहे, करू शकतो हो, करू शकतो आणि करायची आहे हो की नाही? हो हो करायची आहे 100%. बरोबर आहे. तर ते कशी करू शकतो, काय कमी आहे, कसं केलं पाहिजे ते आम्ही आज उत्पन्नावर आज बोलणार आहे. अमृतरावजी देशमुख तुमच्याशी, खूप वर्षांनी ते कॉटन ब्रोशी जोडलेले आहे, तुमच्या जवळपासच्या क्षेत्रामध्ये आहे. 15 क्विंटल घेत आहे, माहिती आहे? हो हो अमृतराव माहित आहे, माझी 2 वेळा भेटही झाली. खूप छान. तर ते कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह जी आमची सिस्टम आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की कसं तुम्ही उत्पन्न वाढवून घ्यावं, गुणवत्तेवर कसं लक्ष ठेवा आणि त्यानंतर येते वेस्टणी साठवणी आणि विपणन, त्याच्यावर कॉटन गुरुचा मार्गदर्शन असणार आहे. म्हणजे एक कम्प्लीट सायकल तुमचा होणार आहे, लागवड ते विपणन. अच्छा. हा असं केव्हा विकावा, कोणाला विकावा, काय किती विकावं, कारण की तुमच्याकडे तर 100 क्विंटल आहे, 50 क्विंटल आहे, तर किती विकावं हे पण आमचं मार्गदर्शन सतत येत असतो. आमच्या मागच्या महिन्याचा व्हिडिओ बघा, आम्ही सांगितलं होतं 50% ठेवा, 50% विका, खर्च काढून घ्या, दुसरं कापूस राहून द्या. कोण कोण सांगत आहे असं? अगोदर कोण सांगत आहे? बाजार वाढल्यानंतर तर सर्व झंडे घेऊन येत आहे की मी सांगितलं होतं, मी सांगितलं होतं. पण अशा वेबिनार सारख्या प्लॅटफॉर्मवर किंवा व्हिडिओने शेतकऱ्याला कोण सांगणार आहे? आम्ही तर कापूस खरेदी करत नाही, आम्ही तर तुम्हाला काय विकत नाही, तर आमचं काय इंटरेस्टच नाही तुमच्याकडे, म्हणजे आम्हाला काय स्वार्थ नाही तिथे, तरी कशाला सांगायचं? काय की शेतकरी जगला तर जग जगणार आहे. आम्ही स्वतः शेतकरी आहोत, आम्हाला माहिती आहे शेती कशी होते आणि 2 आणि 2 4 कसे होतात. शेतीमध्ये 5 होत नाही लवकर, पण 4 झाले तरी पण शेतकरी समाधानी आहे. पण 4 नाही झाले तर काय करणार शेतकरी? त्यांचं दवा पिण्याचीच पाणी येणार आहे. हे पाणी आता यायला नको, खूप वर्ष सहन केलं आहे शेतकऱ्यांनी, आता पुढे जायचंय. ओके नाही? हो बरोबर बरोबर आहे. तर हे काय आहे प्रदर्शन शेत, हे आपण अमृतरावजी ला जेव्हा आपण इन्व्हाइट करू आजच्या कार्यक्रम मध्ये तेव्हा बोलू. बाजारविषयी आपलं बोलणं झालेलं आहे, जर तुम्हाला या प्रकल्पात भाग घ्यायचा आहे तर नक्की फायदा FPO चा होणार आहे, शेतकऱ्यांचा होणार आहे. आणि